डॉक्टर मागो माळी यांचं वृद्धापकाळामुळं आज निधन झालं. हा एक ज्ञानवृक्ष होता. माझी ही आठवण आहे 1961-62 गारगुटीच्या माळावर शैक्षणिक वटवृक्ष फोफावताना मी पाहिला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यातला एक डोंगराळ गडकिल्ल्याचा सुंदर निसर्गरम्य परिसर, 8 स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केलेला हा भाग, छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाला याच विजयी पथावरून वाटचाल केली होती. या गारगोटी परिसरामध्ये त्यावेळी जिल्ह्याचे खासदार होते VT पाटीलराव साहेब, आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आले होते शिक्षण क्षेत्रातले प्रसिद्ध डॉक्टर JP नाईक, डॉक्टर चित्रा नाईक, मग अनेक मोठी माणसे या ग्रामीण विद्यापीठाच्या क्रांतिकारक प्रयोगात सामील झाली होती. छात्र जगद्गुरूंचा मठ इथून पुढे 30 मैलावर होता. त्यांचे जवळचे मित्र माझे आजोबा कर्मवीर VD देसाई हे त्यावेळी जिल्हा संघाचे अध्यक्ष होते. त्यामुळं पॅकोचे YP पवार, छात्र जगद्गुरू, VT काका हे सारे आमच्या वाड्यामध्ये नेहमी येताना मी पाहत होतो. 1930 आजोबांनी दलित वसतिगृह इथे सुरू केलं होतं. पॅको इंजिनिअरिंगचे YP पोवार, कोळगावकर अशी दानशूर मंडळी विद्यापीठात येत होती. आमदार आनंदराव देसाई हे माझे काका, ते अनेक वर्षे विद्यापीठाचे अध्यक्ष होते. शैक्षणिक क्षेत्रामध्ये दगो दसनूरकर, स्नेहलता दसनूरकर, भामसावे, अंकुश गावडे, आचार्य भागवत, श्रीपाद दाभोळकर, गजेंद्रडकर, बाबा चिक्करमणे अशी कितीतरी मंडळी मौनी विद्यापीठाचा लौकिक वाढवणारी येथे होती. त्यांच्या ज्ञानवृक्षाखाली वाढलेले डॉक्टर मागो माळी होते. त्यांचे आज वयाच्या 89 वर्षी 28 मे 2021 निधन झाले. डॉक्टर मागो माळी यांना दीर्घायुष्य लाभले. त्यांना मी प्रथम पाहिले जवाहर बालभवनमध्ये. मी प्राथमिक शाळेचा विद्यार्थी होतो. आम्हाला मुख्याध्यापक होते साळवी सर, अगदी जुन्या पिढीतले पंतोजी, वेशी तसाच, धोतर पटका कोट कडक शिस्तीचे. ते सेवानिवृत्त झाले आणि एकदम तरुण नव्या वेशभूषेतील मुख्याध्यापक आले. ते शांत स्वभावाचे, मृदुवाणीचे व विद्यार्थी प्रेमी होते. हेच ते डॉक्टर मागो माळी. त्यानंतर त्यांचा आतापर्यंत माझा परिचय राहिला, संबंध राहिले. पुढे मी कोल्हापूरला शिक्षणासाठी आलो. मध्यंतरी बरीच वर्षे निघून गेली. त्यांची प्रगती मी अनेक वेळेला वृत्तपत्रातून वाचत होतो, भेटत होतो. मध्यंतरी मुख्याधिक पदापासून प्राचार्य आणि श्री मौनी विद्यापीठाचे प्रदीर्घ काळ संचालक पदी ते आरूढ झाले. त्याने अनेक ग्रंथ लिहिले. त्यांचा महाराष्ट्रभर शिक्षण क्षेत्रात दबदबा राहिला. श्री मौनी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. रामदास स्वामी नव्हेत हे त्यांनी सप्रमाण मांडले. त्यांच्या ग्रंथामध्ये अनेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या सनदाही होत्या. हे त्यांनी सप्रमाण मांडल्यानंतर महाराष्ट्राने त्यांच्या या संशोधनाकडे फारसे गांभीर्याने त्यावेळी घेतले नव्हते. पण त्यांनी आपला आग्रह सोडला नाही आणि सत्यमेव जयते यावर त्यांचा विश्वास होता आणि तेच शेवटी खरे ठरले. डॉक्टर मागो माळी सरना अनेक पुरस्कारही लाभले, मान सन्मानही लाभला. 3 वर्षापूर्वी मी इस्रायलच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शोध निबंध सादर केला आणि त्यानंतर एक पुस्तकही लिहिले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री कारखाने सर यांनी माझे व्याख्यान आणि सत्कार आयोजित केला होता. त्याला मागो माळी सर आवर्जून उपस्थित होते. अलीकडे ते घरातून बाहेर पडत नव्हते, पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांची स्मृती शेवटपर्यंत चांगली होती आणि माझ्याविषयी त्यांनी कौतुकाचे जे 4 शब्द बोलले, तोच 60 वर्षापूर्वीचा खणखणीत आवाज, तसाच फिक्या रंगातील सफारीतला वेश, मला हा आनंददायी प्रसंग, पूर्वीच्या प्राथमिक शाळेतला मी विद्यार्थी व मुख्याध्यापक माळी सर हे चित्र जिवंत करून गेला. डॉक्टर मागो माळी सर, कारखाने सर यांचे निधन म्हणजे गारगोटीतील 2 मोठे ज्ञानवृक्ष कोसळल्यासारखेच वाटते. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.